नमस्कार मित्रांनो मी अथर्व आदेश चॅनलवर आपले स्वागत आहे मी आज आपणाला नारळाच्या झाडाचा काय काय उपयोग असतो याविषयी माहिती सांगणार आहे तसे तर नारळाचे झाड हे सर्वांच्या घरात असते पण कित्येक वेळेस आपण फक्त त्याचा उपयोग हा फक्त नारळ काढण्यासाठीच किंवा नारळाचाच उपयोग करतो आपणाला माहीत आहे का नारळाच्या झाडांचा काय काय उपयोग होतो नारळाचे झाड हे सुद्धा औषधी आणि गुणकारी आहे आपणाला माहीत आहे का नारळाच्या झाडाचा आपण कशा पद्धतीने उपयोग करू शकतो हे आपण पाहू नारळाचे झाड हे साधारणत खूप उंचीपर्यंत वाढते नारळाच्या झाडाच्या पानांपासून आपण खराटा हा सुद्धा करू शकतो त्याच्या जावळ्या म्हणजेच त्याचे येणारे पदर आपण त्यापासून झाडू किंवा इतर गोष्टी टोपली सुपली किंवा टोप्या अशा या, या गोष्टींसाठी आपण त्याचा उपयोग करू शकतो साधारणतः नारळाचे झाडे खूप उंचीपर्यंत वाढल्यास आपल्याला नकोसे वाटते त्यामुळे बरेच वेळास लोक हे नारळाचे कापून टाकतात कापून टाकल्यानंतरनं त्याचे बुंदे हे थोड्या थोड्या अंतरावर कट केल्यानंतरनं ते बुंदे बऱ्याच ठिकाणी बसण्यासाठी सुद्धा आपण ठेवू शकतो त्याचाही शो पीस म्हणून आपण उपयोग करू शकतो आणि अशा बुंद्यांना आपण रंगरंगोटी करून बसण्यासाठीही त्याचा योग्य प्रकारे उपयोग करू शकतो तर मित्रांनो बऱ्याच वेळेस आपण नारळ फक्त हा खातो पण नारळापासून खोबरा बर्फी किंवा नारळापासून खाद्यतेल अशा अनेक गोष्टींसाठी उपयोग नारळाचा केला जातो बऱ्याच वेळेस आपल्या दारात असलेले नारळाचे झाड हे फांद्या आपण काढून फेकून देतो पण यापासून खराटा अगदी छान पद्धतीने होतो नारळ हा किंवा नारळाचे झाड हे मोठ्या प्रमाणात वाढावे म्हणून आपण नारळाच्या मुळापाशी मीठ हे भरपूर प्रमाणात टाकावे म्हणजेच नारळाचे झाड हे चांगल्या पद्धतीने वाढते नारळामध्ये चांगले पाणी येण्यासाठी हे गुणकारी आहे नारळामधील पाणी हे सुद्धा आजारी पेशंटला देण्यास चांगले असते बऱ्याच वेळेस डॉक्टर हा सुद्धा सल्ला देतात की नारळ पाणी पेशंटला द्या नारळ पाणी पिल्याने शरीरातील बऱ्याच प्रमाणात असलेली उष्णता किंवा शरीरातील पाण्याचे प्रमाण हे भरून काढण्यास मदत होते नारळाच्या पानांपासून टोप्या ह्यासुद्धा छान प्रकारे बनवल्या जातात नारळाच्या टोप्या ह्या जास्त दिवस जरी टिकत नसल्या तरी पाण्यात भिजवून आपण त्या डोक्या वापरल्या तर उन्हाळ्यामध्ये आपल्याला बऱ्याच प्रमाणात उन्हाची तीव्रता जाणवत नाही मित्रांनो नारळापासून खाद्यतेल बनवले जातात नारळापासून बऱ्याच प्रकारचे उत्पादनं हे तयार केले जातात बऱ्याच वेळेस लाकडी गाणे हे आपण मार्केटमध्ये पाहत असतो लाकडी गाण्यांमधून या खोबऱ्याचे तेल काढल्यानंतरनं जे खोबरे शिल्लक राहते ते खोबरे स्वीट होमवाल्यांना किंवा इतर लोकांना हे कमी किमतीमध्ये किंवा मध्यम किमतीमध्ये हे विकले जाते आणि त्यापासून खोबऱ्याच्या वड्या किंवा खोबऱ्याचे स्वीट पदार्थ हे तयार केले जातात कोणत्याही खाद्यपदार्थांमध्ये चटणीचा वापर केला जातो साधारणतः साऊथ इंडियन किंवा हॉटेलमध्ये याचे प्रमाण जास्त जाणवते खोबऱ्याचे पदार्थ हे अगदी चांगले होतात जसे की इडली चटणी म्हटले तर खोबऱ्याची चटणी ही त्यामध्ये गुणकारी आणि चांगली असते आणि त्यांचे कॉम्बिनेशनही चांगले दिसते त्यामुळे खोबरे चटणी तरी चांगली असली तरी चटणीशिवाय इडलीला मजा नाही मित्रांनो त्याच पद्धतीने प्रत्येक गोष्टीमध्ये खोबरे हे चांगले आहे म्हणजेच नारळाचे झाड हे चांगले आणि गुणकारी आहे मित्रांनो तर मित्रांनो आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा बेलायकॉनची घंटी दाबा बेलायकॉनची घंटी दाबल्यामुळे आम्ही बनवलेले नवनवीन व्हिडिओज आपल्याला पाहता येतील आम्ही बनवलेले अजून व्हिडिओ जर आपल्याला पाहायचे असतील तर डिस्क्रिप्शनमध्ये आम्ही वेगवेगळ्या बनवलेल्या व्हिडिओची लिंक दिली आहे तर मित्रांनो एकदा अवश्य सबस्क्राईब करा धन्यवाद